स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने राज्यामध्ये गोसंवर्धन आयोग महामंडळ स्थापन करावे अशी मागणी जिंदूर नेमगिरी संस्थांच्या विघ्नहर गोशाळा आणि प्रवासी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे। देशात कॅन्सर, रक्तदाब, मधुमेह, अस्थिरोग, रक्त विकार अशा अनेक प्रकारच्या रोगी वाढत आहे। नुकतेच कोरोनाजन्य परिस्थितीतून मानवी रोग प्रतिकार शक्तीविषयी अनेक प्रश्न निर्माण झालेत। देशाचा अन्नदाता शेतकरी शेती उत्पादन खर्च वाढत असल्यामुळे आत्महत्या करत आहे, आर्थिक अडचणी येत आहे। कृषीप्रधान भारत देशाची गेली हजारो वर्ष शेती, चिकित्सा आणि पर्यावरण याचे समतोल राखण्याचे रसायन भारतीय देशी गोवंशात आहे। तसेच गाय ही भारतीय अर्थव्यवस्थेची आणि राष्ट्रीय एकात्मिक तेचे प्रतीक आहे। शेतकरी कुटुंबाची आर्थिक समृद्धी करण्यासाठी तसेच ग्रामीण अर्थक्रांतीसाठी देशी गाय संवर्धन करणे काळाची गरज आहे। म्हणून राज्यात गोसंवर्धन महामंडळाची गोसेवा आयोगाची स्थापना करावी आणि गाय आधारित राष्ट्र विकास विषयाला सहकार्य करावे अशी विनंती निवेदनाद्वारे नायब तहसीलदार डॉक्टर ओमप्रकाश गोड यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे। शेतकऱ्यांची आत्महत्या यावर खऱ्या अर्थाने उपाय जर कोणता असेल तर गोशाळेला संवर्धन केलं पाहिजे, गोसंवर्धन झालं पाहिजे। यासाठी अन्य राज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये गोसेवा आयोग स्थापन करावा आणि गोसेवा आयोगाच्या मार्फत महामंडळ स्थापन करून राज्यामधल्या सर्व गोशाळेला आवश्यक ती तरतूद, आवश्यक ती मदत करण्याची गरज आहे। कारण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये गोमातेला मानलेलं आहे आणि गोवंशाच्यानुसार जे काही शेतकऱ्यांसाठी फायद्याच्या गोष्टी आहेत त्या माध्यमातून निश्चितपणे शेतीचा विकास होण्यासाठी मदत मिळणार आहे। म्हणून शासनानं अन्य राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही गो आयोग लागू करावा ही आमची आज मागणी असून संपूर्ण राज्यभरामध्ये हे निवेदन देण्याचं काम सध्या चालू झालेलं आहे। याविषयी आवश्यक ते सहकार्य राज्य सरकारला देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे देखील या निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहेत। या निवेदनावर अध्यक्ष धनकुमार कळमकर, वीरकुमार कळमकर, रत्नदीप कळमकर, प्रदीप कोकडवार, ॲडव्होकेट पंकज तिवारी यांच्यासह प्रवासी महासंघाच्या वतीने तालुका अध्यक्ष सचिन रायपत्रीवार, महेश देशमुख, ॲडव्होकेट कपिल निकम, संदीप माहूरकर, बी डी रामपूरकर, भागवत चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहे। गुणरत्न वाकुळे, MCN न्यूज, जिंतूर, परभणी।